नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. एका झरीतल्या शुक्राचार्याने भाजपची सुपारी घेऊन वसंतदादांचे घराणे संपवण्याचा डाव आखला. मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या एकीमुळे तो डाव पलटला, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकोडी यांनी केली आहे. सांगलीमध्ये अय्याज नायकोडी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एका नेत्याला ईडीची भीती मिळाल्यामुळे त्या नेत्याने भाजपची सुपारी घेऊन वसंतदादा घराणे संपवण्याचा डाव आखला. थेट भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतःच्या पक्षात राहून भाजपला मदत करण्याचे काम हा नेता करत आहे, असं सांगून अय्याज नायकोडी पुढे म्हणाले, शिवसेनेने सावध भूमिका घ्यावी. तो नेता हत्यार म्हणून शिवसेनेचा उपयोग करून घेत आहे, हे वेळीच शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे, असंही अय्याज नायकोडी यांनी यावेळी सांगितलं.